मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्चे एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, बातमी आपल्या समोर आहे. शिक्षक शिक्षकेतर भरतीसाठी केंद्रीय पद्धतीने धोरण ठरवा असं न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि महिनाभरात निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश होते. तर मित्रांनो, ही जी बातमी आहे, ही बातमी आहे 4 मार्च 2016 लोकसत्ता या पेपरमधली. नागपूर खंडपीठाने शिक्षक भरती नवीन पद्धतीने राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाला निर्देश दिलेले होते आणि त्या निर्देशाच्या आदेशाचं पालन करण्याकरिता आपली जी काही शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे ती पवित्र पोर्टलद्वारे सुरू आहे आणि ती केंद्रीय पद्धतीच्या धोरणावर आधारित आहे. तर नेमकी बातमी काय आहे आणि कशा प्रकारचा न्यायालयाचे निर्देश होते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदाची केंद्रीय पद्धतीने भरती करण्यासंदर्भात धोरण ठरविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. हे धोरण ठरविण्यास राज्य सरकारला विलंब का होत आहे या संदर्भात महिनाभरात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक शिक्षण संस्था शिक्षकांची पद रिक्त नसतानाही शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळून शिक्षकांची पदभरती करतात, परंतु त्या शिक्षकांना शिक्षक विभाग नियमित करीत नाही. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो आणि संबंधित शिक्षकांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतः जनहित याचिका दाखल करून घेतलेली आहे. तर मित्रांनो, बातमी जरी 2016 असली तरी 2016 सुद्धा हेच प्रकरण होतं आणि अशा प्रकारच्या कंप्लेंट्स या न्यायालयामध्ये आल्याच्या नंतर न्यायालयाने या सर्व ज्या काही तक्रारी आल्या होत्या, याचिका आल्या होत्या, या सर्व याचिकाचं प्रमाण बघून स्वतःच जनहित याचिका 2016 सुद्धा न्यायालयाने कोर्टामध्ये दाखल केली. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की आत्ताच मी काल परवा आपल्या या काही दिवसाअगोदर एक व्हिडिओ दिला होता, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येत आहेत आणि जो काही गैरप्रकार होत आहे आणि शिक्षकांची फसवणूक याच्यामध्ये होत आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा जनहित याचिका न्यायालयाने कोर्टामध्ये स्वतः दाखल करून घेतली आहे. ही दोन वेळेची म्हणजे दोनदा असं न्यायालयाकडून झालेलं आहे खास एकाच प्रकरणाबद्दल. तर या याचिकेनुसार शिक्षण विभागातील गैरव्यवहारामुळे राज्यभरात 2500 शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यांचे समायोजन झाल्याशिवाय नवीन पदभरतीला अनुमती देण्यास मनाई करण्यात आलेली आहे, परंतु शिक्षण संस्था अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्यास तयार नाहीत. नवीन पदभरतीच्या माध्यमातून शिक्षण संस्था रगड पैसा कमवतात आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होते. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदभरती राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC किंवा स्वतंत्र मंडळाद्वारे केली जावी अशी मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी धोरण ठरविण्याचे आदेश 15 जून 2015 दिले होते, परंतु अद्यापही राज्य सरकारने धोरण ठरविलेले नाही. ही बाब ॲडव्होकेट आनंद परसुळे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तर मित्रांनो, 15 जून 2015 न्यायालयाने जी काही यांना नोटीस दिली होती राज्य सरकारला आणि त्यांना बजावून सांगितलेलं होतं की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी धोरण आपण लवकरात लवकर ठरवावं, परंतु अद्यापही तसं राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचं धोरण ठरवलं नव्हतं आणि म्हणून न्यायालयामध्ये शिक्षक भरतीबद्दल किंवा जे काही गैरप्रकार शिक्षण विभागामार्फत चालू आहेत, खासगी संस्थांमध्ये जे गैरप्रकार चालू आहेत त्यांच्या विरोधात बऱ्याचशा याचिका ह्या न्यायालयामध्ये आलेल्या आहेत. तर या सर्व याचिकेचा विचार करून न्यायालयाने राज्य शासनाला निर्देश दिले होते की लवकरात लवकर आपण एक धोरण ठरवायचं आहे आणि केंद्रीय पद्धतीने कशा प्रकारे भरती प्रक्रिया करता येईल. MPSC यासारख्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा स्वतंत्र मंडळाद्वारे ही भरती प्रक्रिया करण्यात यावी असं सुद्धा न्यायालयाने सुचवलेलं होतं आणि तशी मागणी संबंधित वकिलाने केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरलं आणि 8 महिन्यात शपथपत्र आणि 1 महिन्यात दाखल करावे असं सुद्धा सुनावलेलं आहे. तर
महिन्यात शपथपत्र 1 महिन्यात दाखल करावे असे निर्देश दिले. राज्य सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील कल्याणी देशपांडे यांनी बाजू मांडलेली आहे. तर मित्रांनो, ही जरी जुनी बातमी असली तरी आपल्याला माहीत आहे की आपण जी भरती आपली प्रक्रिया सुरू आहे, ही भरती प्रक्रिया शिक्षण विभागाला अशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवावी लागली हे न्यायालयाने त्यांना भाग पाडलेलं आहे, म्हणून ही अशा प्रकारची भरती प्रक्रिया आहे किंवा सुरू आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. या अगोदर सुद्धा बऱ्याचशा याचिका न्यायालयामध्ये प्रलंबित होत्या, याचिका होत्या, तक्रारी होत्या, त्या सर्व तक्रारीचं निरासन व्हावं, केंद्रीय पद्धतीने शिक्षकांची भरती व्हावी, कोणत्याही शिक्षकांचं किंवा उमेदवारांचं नुकसान होऊ नये, त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये याकरता न्यायालयाने केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती व्हावी यासाठी एक आपण शासनाने धोरण ठरवावं आणि त्या आदेशाचं पालन करत आज पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू आहे. परंतु ती शिक्षक भरती सुद्धा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. तर नेमकं बघूया कधी शिक्षक भरती सुरू होते. परंतु ही जुनी बातमी आहे आणि बातमी अतिशय महत्त्वाची आहे. न्यायालयीन प्रकरण सुरू आहेत, बऱ्याचशा न्यायालयीन याचिकासुद्धा सुरू आहेत. तर त्या याचिकेमध्ये सुद्धा आपल्यासाठी अतिशय चांगला आणि सबळ पुरावा देणारी ही बातमी आहे. आणि या प्रकारची याचिका ऑलरेडी न्यायालयामध्ये दाखल झालेली होती. स्वतः जनहित याचिकासुद्धा न्यायालयाने नागपूरच्या खंडपीठाने दाखल करून घेतलेली आहे आणि 2018 सुद्धा आता याचिका दाखल करून घेतलेली आहे. तर जे शिक्षक भरतीसाठी संघर्ष करणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोहोचवा, त्यांना सुद्धा या सर्व मागील इतिहासातील ज्या काही घटना शिक्षक भरतीबद्दल घडलेल्या होत्या त्याबद्दल तुम्ही त्यांना जागृत करा, त्यांना सांगा, त्यांना माहिती कळवा, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती होईल की नेमकी मागच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या आणि आता कशा चालू आहेत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा प्रयत्न एकच आहे की लवकरात लवकर शिक्षक भरती सुरू व्हावी आणि आपल्याला सर्वांना शिक्षक म्हणून शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट कशाप्रकारे लवकरात लवकर आपण व्हाल याची सुद्धा आम्ही सर्वजण वाट बघत आहोत. तर जे काही न्यायालयीन प्रकरण किंवा संस्थाचालक यांच्याकडून याचिका दाखल झालेल्या आहेत त्यांना चपराक देण्यासाठी किंवा त्यांची जी काही हार आपल्याला करवायची आहे ती हार करून घेण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची बातमी आहे. खास आपल्या सर्वांकरता, आपल्या सर्वांच्या माहितीकरता या बातमीला आपण आपल्या चॅनलवर स्थान दिलेलं आहे. तर मित्रांनो, जर आपण आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच एकदा करून घ्या आणि आपल्या काही शंका जर असतील तर नक्कीच आम्हाला लिहून पाठवा, त्यावर समाधान नक्कीच करून दिले जाईल. आपल्या सर्वांना, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.